किती वेळ लागल अजून? आबा किती वेळ लागल? 10-15 मिनिट कळत काढा एवढा वेळ ओळ्या की पटापटा हे मम्मी दर ओढू लागवायचं आबाला काय करू ओढू नको काय करू दर की व्हायचं उडकी ओढा ओढा तुम्हीच उडकी तू व्हायचं आहे आई ग की आंगा उडवाय लागलाय सगळं थांब यार सुभा येत ती वडकी तू पण थोडं ठीक आहे कपाटात ठेवलं नाही जाळी लावली ती जिगरी बिगरी आता तर मित्रांनो आता आमची तयारी चालू यात्रेची आणि पप्पा आणि माझ्या आत्याचा मुलगा भैया आमचा दोघं जण तिकडे बोकड कापतात आता मी इकडे माझी बिर्याणीची ह्याची तयारी करून घेणार आहे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याला पुढे दाखवते की आमची यात्रेचं कसं असतं काय असतं तर तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे मी आज एक छोटासा प्रयत्न माझा की जेणेकरून टिकटॉकवर एवढं नाव कमवलं आणि गमवलं पण असं जे गेलं ते गेलं झालं गेलं विसरून जायचं आणि आता नवीन गोष्टींना सुरुवात करायची असं मला वाटतं आणि आता मी माझं ब्लॉग बनवते कारण आहे ना काहीतरी म्हणजे एवढं टिकटॉक बनवलं एवढं इन्स्टा बनवलं एवढे फॅन फॉलोवर्स वाढवले त्याचा काही फायदाच नाही आहे मग आता मला असं वाटतं की नाही का कुठंतरी थोडासा फायदा करून घ्यावा आपण म्हणून आता मी हे ब्लॉग बनवायचं चालू केले आणि खरंच सक्सेस पण आपल्याला भेटते आणि हे सगळं तुमच्यामुळं कारण तुम्ही लोकांनी जर मला आजपर्यंत साथ नसती दिली ना तरी सक्सेस नसती भेटली मला आणि मेन म्हणजे माझी मम्मी माझे पप्पा एवढी म्हणजे एवढी साथ देतात ना मला त्यांच्या वगैरे मी काहीच नाही आहे त्याच्यामुळं आज ते आहेत म्हणून मी आहे आणि माझ्यावर अशी वेळ आली होती त्यावेळेस त्यांना माझी साथ दिली माझी साथ सोडली नाही आणि माझ्यावर मेन म्हणजे विश्वास ठेवला ही लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्याच्यामुळं मी त्यांच्यासोबतच व्हिडिओ बनवते आणि पुढं मी नाही सांगू शकत काय गोष्टी आहेत त्या पण इतकं छान ना आता मी माझ्या मम्मी पप्पासोबत खुश आहे खूप खुश आहे आणि जे झालं ते चांगल्यासाठी झालं कोण वाईट आहे कोण चांगलं आहे ह्यात काही नाही आहे आता मटण घेऊन आलोय आता चालली तयारी बिर्याणीची सगळ्यांनी या बिर्याणी खायला बरं का लय उशीर झालाय आता 6:30 वाजले पण उद्या शनिवार असल्यामुळे आजच मटण पण आणि पोळ्या पण त्याच्यामुळे उशीर झाला बिर्याणी चालली या सगळ्यांनी बिर्याणी खायला दिसते का दिसते बॅटरी लावून बघावं लागायला लागले ह्याच्यात पातळी दिसानाच काय बघा आम्ही आले या रुक्सनाच्या घरी आमची मम्मी आमच्या घरी म्हणायचं रुक्सनाच्या नाही असं होय व आमच्या घरी आले झाली आता मस्त पैकी बिर्याणी बारीक झाली बिर्याणी या खायला म्हणा माझं ही बघा आमची मम्मी